आज आपण अशा एक टुकटुक राणीविषयी जाणून घेणार आहोत की ज्या एक अभिनेत्री आहे, एक ट्रॅव्हलर आहे, एक फोटोग्राफर आहे आणि एक रेडिओ जॉकी देखील आहे. त्या म्हणजे हिंदी मालिका क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा ठसा आणि आपला वेगळा दबदबा निर्माण करणाऱ्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या, व्हेरी टॅलेंटेड, व्हेरी ब्युटिफुल, सर्वांच्या लाडक्या यशश्री मसूरकर. आज आपण यशश्री मसूरकर यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत. हिंदी मालिका क्षेत्रात सुरुवातीपासूनच एक वेगळाच दबदबा, तसेच एक टुकटुक राणी आणि ऑटो क्वीन म्हणून कलाविश्वास सुप्रसिद्ध असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या यशश्री मसूरकर यांचा संपूर्ण जीवनप्रवास आज आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश, वक्ता इन्फॉर्मेटिव्ह गणजी. मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती आणि बिग बॉस मराठीची माहिती बघण्यासाठी वरती आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक दिलेल्या आहे ते नक्की बघा. आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपल्या टुकटुक राणीचा म्हणजेच यशश्री मसूरकर यांचा हा संपूर्ण यूट्यूबवर पहिलाच बायोग्राफी व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे आजच्या दिवन अँड ओनली व्हिडिओला सुरुवात करूया. यशश्री मसूरकर यांचा जन्म 30 डिसेंबर 1986 रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील वसई येथे झाला. यशश्री यांनी आपलं शाळा कॉलेजचं शिक्षण हे मुंबई येथूनच पूर्ण केलेलं आहे. यशश्री मसूरकर यांनी आपलं शालेय शिक्षण जी.जे. वर्तक विद्यालय वसई येथून पूर्ण केलेलं आहे. यशश्री या उच्च शिक्षित असून त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून BA ही डिग्री घेतलेली आहे. यशश्री मसूरकर गेल्या 14 ते 15 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. यशश्री यांनी 2009 साली आलेल्या लक्ष्मण रेषा या मराठी मालिकेतून आपला मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण केले आणि आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर 2010 साली आलेल्या रंग बदलती ओढणी या Star 1 वरील हिंदी मालिकेतून त्यांनी हिंदी टी व्ही क्षेत्रात आपले दमदार पदार्पण केले. आपल्या पहिल्याच हिंदी मालिकेतून तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आणि इथूनच त्यांचा हिंदी मालिकेतील प्रवासाला प्रारंभ झाला. यशश्री मसूरकर यांनी आजवर 12 पेक्षा जास्त हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. यशश्री मसूरकर यांनी आत्तापर्यंत रंग बदलती ओढणे, चंद्रगुप्त मौर्य, संस्कार, धरोहर अपनों की, दो दिल बांधे एक डोरी से, प्यार तूने क्या किया, कोड रेड, चक्रवर्ती अशोक सम्राट, हम आपके घर में रहते हैं, सावधान इंडिया, आरंभ, क्राइम पेट्रोल आणि क्यों उठे दिल छोड़ आए या सर्व हिंदी मालिकांमधून यशश्रीने आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली आहे. यशश्री गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी मालिका क्षेत्रात काम करतात, तेथे त्यांनी आपली एक वेगळी छाप उमटवलेली आहे. यशश्री मसूरकर यांनी 2016 साली आलेल्या लाल इश्क या मराठी चित्रपटापासून आपल्या मराठी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. यात त्यांनी निशा हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर यशश्री यांनी आपला बॉलिवूड डेब्यूट केला तो 2021 साली आलेल्या कबाड द कॉइन या हिंदी चित्रपटातून. यात त्यांनी साकारलेलं सविता हे पात्र देखील खूप गाजलं होतं. यशश्री यांनी आपला डिजिटल क्षेत्रातील डेब्यूट हा 2019 साली आलेल्या Z5 वरील थ्रिलर वेब सिरीज अभय यातून केला. यात त्या कुणाल खेमूसोबत दिसल्या होत्या. यशश्री मसूरकर यांनी आपल्या अभय या वेब सिरीजमध्ये सुरभी हे पात्र साकारलं होतं. त्यांच्या सुरभी या पात्राने अत्यंत मादक आणि बोल्ड अंदाजामध्ये अभिनय केला होता आणि सर्व प्रेक्षकांना आपल्याकडे वेधून घेतले होते. त्यानंतर यशश्री मसूरकर यांनी आणखीन एक वेब सिरीजमध्ये काम केलं होतं. यशश्री मसूरकर या रिक्षा चालवतात आपल्या सगळ्यांना ऐकून धक्का बसेल, परंतु हे खरं आहे. यशश्री यांचा एक परदेशातून फिरण्यासाठी मित्र भारतात आला होता, म्हणून यशश्री यांनी एक रिक्षा घेतली होती. आपली स्वतःची पर्सनल कार त्यांनी चेंज करून कुठेही जाण्यासाठी आता त्या स्वतः रिक्षा चालवत घेऊन जातात. त्यांनी त्यांच्या रिक्षाला खूप छान सजवलेलं आहे. त्यांनी तिचं नाव टुकटुक राणी असं ठेवलं आहे. आपल्या या रिक्षातून यशश्री फार लांब फिरतात. यशश्री या धाडाकाडाच्या प्राणीप्रेमी असून त्यांना विशेष करून मांजर आणि डॉगी खूप आवडतात. त्यांच्याकडे देखील कोको नावाचा डॉगी आहे. त्याचप्रमाणे ते त्या कोकोला कुठेही घेऊन आपल्या रिक्षात फिरतात. तसेच यशश्री यांच्याकडे मांजरी देखील आहे. यशश्री मसूरकर या रेडिओ जॉकी देखील आहे. त्यांच्या RJ या क्षेत्रामध्ये त्यांना ऑटो क्वीन आणि टुकटुक राणी म्हणून प्रसिद्धी भेटलेली आहे. मोठमोठे सेलिब्रिटी त्यांच्याकडे येऊन या शोवर आवर्जून हजेरी लावतात. यशश्री मसूरकर यांनी बिग बॉस मराठीच्या 4th सीझनमध्ये प्रवेश करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. आपली टुकटुक राणी या खेळामध्ये कुठपर्यंत मजल मारते हे बघणं अत्यंत रंजक ठरणार आहे.
यशश्री मसूरकर यांना स्विमिंग करण्याची तसेच वाचनाची आणि फिरण्याची प्रचंड आवड आहे. आपल्या रिक्षातून समाजातील वेगवेगळ्या ठिकाणी तसेच दूरचा प्रवास देखील त्या करत असतात. आपल्या रिक्षाच्या प्रवासामध्ये त्या उच्च वर्ग आणि तळागाळातील सर्व वर्गांना आवर्जून भेटतात आणि त्यांच्याशी गप्पा मारतात, तसेच त्यांच्यासोबत फोटो देखील काढतात. यशश्री मसूरकर या सोशल मीडिया साईटवर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. त्यांना इंस्टाग्रामवर 22K म्हणजेच 22,000 आणि फेसबुकवर 8K म्हणजे 8,000 एवढे फॉलोअर्स आहे. अशा या आपल्या मराठीतील सुप्रसिद्ध एक अभिनेत्री, एक ट्रॅव्हलर आणि एक प्राऊड ऑटो ड्रायव्हर असणाऱ्या यशश्री मसूरकर यांना येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या चॅनलकडून खूप खूप सदिच्छा आणि खूप शुभेच्छा. असा होता एक ॲक्टर, एक ट्रॅव्हलर, एक आरजे असणाऱ्या ऑटो क्वीन म्हणजेच टुकटुक राणी यशश्री मसूरकर यांचा जीवन प्रवास. तुम्हाला यशश्रीविषयी कुठली गोष्ट जास्त आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.